30 आणि 31 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये पावसाने सर्वदूर अशी हजेरी लावली. पावसाचा जोर हा अधिकच असल्याने जिल्ह्यातील अनेक भागांसह गेवराई तालुक्यातील बऱ्याचशा महसुली मंडळामध्ये शेती पिकासह अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. खरीपांच्या पिकांमध्ये अक्षरशः पाणी साचले असल्याने तालुक्यातील राजापूर गावाला पाण्याने वेढा बसला आहे, तर रोहितळ गावांमध्ये पाणी शिरले होते. याच नुकसानीचे पंचनामे आणि अतिवृष्टीने झालेले पिकांचे नुकसान यासंदर्भामध्ये काम करण्यासाठी तहसीलदार सचिन खाडे यांनी महसूल आणि कृषी विभागाची तातडीची बैठक घेत प्रशासनाला पुढील आदेश दिले आहेत. शासन नियमाप्रमाणे 24 तासांमध्ये 65 मिलीलिटर मीटर पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी गणली जात आहे. गेवराई तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 102 मिलीमीटर इतका पाऊस झाला असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली आहे. गेवराई तालुक्यात काल रात्री मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे. शासन निकषानुसार 65 mm पाऊस जर 24 तासामध्ये झाला तर अतिवृष्टी गणली जाते. काल गेवराई तालुक्यामध्ये काही मंडळांमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे. विशेषतः तरवाडा मंडळामध्ये 234 मिलीमीटर, चकलांबा महसूल मंडळामध्ये 117 मिलीमीटर, माधव मोहीमध्ये 111 मिलीमीटर, असा टोटल गेवराई तालुक्यामध्ये ॲव्हरेज जर पाहिलं तर 102 मिलीमीटर काल 24 तासामध्ये पाऊस झालेला आहे. पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. काय सांगाल, जातेगाव मंडळमध्ये खूप मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, इत्यादी पिकं पडझड असेल, याची फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. याबाबत प्रशासन म्हणून आपली काय भूमिका असेल? पीक नुकसानीची आणि घरपडझड नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आज सर्व तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची मीटिंग घेण्यात आली. उद्या सकाळपासून गेवराई तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा ही फील्डवर असेल आणि उद्या पीक नुकसानीचे पंचनामे तसेच घरपडझडीचे पंचनामे हे प्रायोरिटीने पूर्ण केले जातील. ठीक, धन्यवाद.